कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आमच्या इथं बनणार आहे मस्त असं संडे स्पेशल, चिकन आणि तांदळाची भाकरी. आज घरात सगळ्यांना चिकन आणि भाकरी खायची होती तर म्हटलं रेसिपी पण दाखवून देऊ. सर्वात अगोदर आपण भाकरी बनवून घेऊ. त्यासाठी ते आपण गॅस ऑन करून कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊ. प्रमाणासाठी इथे आपण कुठलंही एक भांडं ठरवून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, इथे मी 1.5 डबा पाणी घातलेलं आहे आणि 2 डबे आपण पीठ घेणार आहे. त्यासाठी पाणी छान उकळलेलं आहे. फ्रेंड्स, आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि पीठ घालून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स, आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आता आपण मस्त असं मिक्स करून घेत आहे पीठ. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ही रेसिपी मी रविवारी बनवलेली होती फ्रेंड्स, पण तुम्हाला थोडी लेट येईल, बुधवारपर्यंत येईल. आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेले आहे. मस्त अशी उकड तयार झालेली आहे आपली पिठाची. आता आपण गॅस ऑफ करून घेऊ आणि 5 मिनटं पिठावर झाकण ठेवून घेऊ. तुम्ही बघितलं फ्रेंड्स, उकड आपली परफेक्ट तयार झालेली आहे. पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. आता आपण 5 मिनटानंतर पीठ ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि इथे मी छोटा पेला घेतलेला आहे फ्रेंड्स, कारण पीठ खूप गरम आहे. पीठ थोडंसं गरम असतानाच आपल्याला मळायचं आहे फ्रेंड्स. पीठ आता थोडंसं थंड झालेलं आहे फ्रेंड्स, आणि पेल्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हाताने पीठ मळून घेऊ. हाताला आपल्याला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे फ्रेंड्स. छान असं आपण भाकरीला वगैरे बाजरीच्या ज्वारीच्या जसं पीठ मळून घेतो तसंच आपल्याला एकदम छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता इथं मस्त असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता आपण भाकरी करून घेऊ. त्यासाठी इथे आपण थोडं सुकं पीठ पण घेतलेलं आहे तांदळाचं. भाकरी आपल्याला जेवढी मोठी बनवायची आहे तेवढ्या आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे फ्रेंड्स, आणि त्याचा छान असा ओंडा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आणि थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे. मी इथं खाली किचन ओट्यावरतीच लाटत आहे फ्रेंड्स, कारण मला मोठी भाकरी बनवायची आहे आणि माझा पोळपाट थोडासा छोटा आहे. किचन ओटा बी छान साफ करून घेतलेला आहे आणि त्यावरच मी मस्त अशी भाकरी लाटून घेत आहे. तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीत आपल्याला ही भाकरी बनवता येते. मस्त अशी मोठी भाकरी आपल्याला बनवून घ्यायची आहे. तुम्हाला वाटत असेल फ्रेंड्स की भाकरी चिटकत आहे तर तुम्ही थोडं थोडं सुकं पीठ भाकरीच्या खाली टाकू शकता आणि मस्त अशी चपाती जशी लाटतो आपण त्याच पद्धतीत भाकरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथं मस्त अशी आपली भाकरी तयार झालेली आहे मोठी. आता आपण भाकरी भाजून घेऊ फ्रेंड्स. आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण भाकरी टाकून घेऊ तव्यावर. तवा छान गरम झालेला आहे. तुम्हाला जर वाटलं फ्रेंड्स भाकरीच्या वरून सुकं पीठ आहे खूप, तर थोडंसं पाणी तुम्ही भाकरीला लावून घेऊ शकता. मी काही जास्त पीठ लावलेलं नाही त्यामुळे मी नाही लावलं. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स भाकरी एकदम आपण तव्या एवढी बनवलेली आहे तव्याच्या बरोबरीने. दोन्ही बाजूनी छान अशी भाकरी आता आपण भाजून घेऊ. ही भाकरी भाजायला जास्त काही वेळ लागत नाही फ्रेंड्स, कारण पिठाची आपण उकड करून घेतलेली आहे. मस्त अशी भाकरी तुम्ही बघू शकता की छान अशी फुगत आहे. एकदम छान या भाकरी होतात फ्रेंड्स, नक्की ट्राय करा. एकदम सोप्या आहेत. याच पद्धतीत आपण आता सर्व भाकरी तयार करून घेऊ फ्रेंड्स. आता आपण चिकन बनवायला घेऊ. भाकरी आपल्या तयार झालेली आहे. त्यासाठी आपण गॅस ऑन करून पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण आता 2 ते 2.5 पोळी तेल घालून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर आपण खडा मसाला घालून घेऊ. खडा मसाल्यामध्ये आपण 2-3 तमालपत्र, 1 मोठी वेलची, 1 इंच दालचिनी, 1 चक्रफूल, 2-3 लवंगा आणि 2-3 मिरे घेतलेले आहे. आता हे खडे मसाले आपण हलकेसे परतवून घेऊ. मसाले परतल्यानंतर आपण त्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक कट केलेले कांदे घालून घेऊ. कांदा थोडासा जास्त घालायचा फ्रेंड्स.
आता हा कांदा मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतवून घेऊ. या पद्धतीत बनवलेलं चिकन खूपच झटपट होतं फ्रेंड्स आणि खूप टेस्टी होतं. आता आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. इथे मी 2 चम्मच आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि 2 मोठे टोमॅटो आपण कट करून घातलेले आहे. मिक्स करून घेऊ सर्व साहित्य आणि टोमॅटो पण कांद्यासोबत आपण मस्त असा परतवून घेऊ. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे फ्रेंड्स. तुम्हाला आवडत असल्या तर घालू शकता, नाही तर स्किप करू शकता. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसारच बनवा. मसाले वगैरे तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त तुम्हाला तिखट हवं असेल तसं. आता आपण हळद घालून घेऊ. 1/2 चम्मच हळद घातलेली आहे आणि 1 चम्मच आपण काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊ. 1 चम्मच मिक्स मसाला घालून घेऊ, घरगुती मसाला आहे. आणि 1 चम्मच गरम मसाला घातलेला आहे आपण. त्यासोबतच 1/2 चम्मच आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता हे सर्व मसाले छान असे परतवून घेऊ आपण. आणि थोडंसं पाणी घालून घेऊ आपण टोमॅटो छान शिजण्यासाठी. आणि 2-3 मिनटासाठी आपण झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घेऊ. झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे फ्रेंड्स. तुम्ही बघू शकता 2 मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे. मस्त असा टोमॅटो नरम झालेला आहे आणि मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण 1 चम्मच चिकन मसाला घालून घेतलेला आहे. आता आपण चिकन घालून घेऊ फ्रेंड्स. इथे मी 1/4 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकनला मी हळद मीठ लावून ठेवलेली होती आणि त्यामध्ये 2 मोठी मोठी बटाटी पण कट करून घातलेली आहे. बटाटी तुम्हाला आवडत असली तर घालू शकता, नाही तर स्किप करू शकता फ्रेंड्स. आणि भरपूर आपल्याला कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे बारीक कट केलेली. आणि चवीनुसार मीठ पण घालून घेऊ आपण. आता सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊ. या पद्धतीत चिकन आणि तांदळाची भाकरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स, खूपच स्वादिष्ट लागते. इथे मी चिकनमध्ये थोडंसंच पाणी घातलेलं आहे फ्रेंड्स, कारण मला जास्त रसा बनवायचा नाही आणि चिकनला पण पाणी सुटतं, त्यामुळे मी पाणी काही घातलेलं नाही. आपण 15 ते 20 मिनटं झाकण ठेवून चिकन शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. आपण काही पाणी घातलं नव्हतं जास्त, चिकनच्याच पाण्यामध्ये मस्त असा आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. इथं आपलं चिकन तयार झालेलं आहे फ्रेंड्स, नक्की ट्राय करा.